नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबाग राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी लालबाग राजाचं दर्शन घेतलेलं होतं, अनेक राजकीय नेते मंडळींनी देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं होतं आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबाग राजाच्या दर्शन करण्यासाठी पोहोचलेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ज्यावेळेला लालबाग राजाच्या दर्शनाला आलेले होते त्यावेळेलासुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबाग राजाचं दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबाग राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. अनेक उद्योगपती असतील, सेलिब्रिटी असतील, त्यासोबतच राजकीय नेते असतील, या सगळ्याच नेतेमंडळींनी लालबाग राजाचं जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दर्शनासाठी गेलेले आहेत. कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लालबाग राजाचं दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबाग राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. खरं तर विसर्जनाची तयारी आता मंडळाकडून करण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर चरणस्पर्श रांग असेल, त्यासोबतच मुखदर्शन रांग असेल. या रांगा ज्या आहेत त्या बंद करण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आलेला आहे आणि आता अवघ्या काही तासामध्ये बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक देखील आहे, ती देखील सुरू होणार आहे. तर दुसरीकडे आपण ही गर्दी पाहतोय मुंबईकरांची, किंबहुना मुंबईच नव्हे तर आसपासच्या परिसरातून देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक हे दरवर्षी येत असतात. भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील लालबाग राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. आपण अपडेट जाणून घेऊयात, अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे. अभिषेक, मुख्यमंत्री आता लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळत आहेत. आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकूण या अगोदर देखील गृहमंत्री अमित शहा जेव्हा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले होते तेव्हा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथं आपल्याला पाहायला मिळालेले होते. आज जर पाहायचं तर मुंबई आणि ठाण्यातल्या अनेक गणेशोत्सव मंडळांना, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ते भेट देणार आहेत आणि एकूण मंडळांशी आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांशी देखील आपल्याला चर्चा ते करताना पाहायला मिळतील. मागील अनेक दिवसांमध्ये जर का पाहायचं तर मुख्यमंत्र्यांकडनं जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांना भेटी जे आहेत ते देताना पाहायला मिळतात. आता लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये ते आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांकडनं आरती जी आहे ती आपल्याला लालबागच्या राजाची आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे इतर जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांना देखील भेटी देतील. अभिषेक, यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या सोबत शिंदे सेनेचे कुठले कुठले नेते आणखीन उपस्थित आहेत की केवळ खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचा मुलगा आपल्याला पाहायला मिळतोय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे असतील किंवा श्रीकांत शिंदे यांचा मुलगा असेल हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. सोबतच त्यांच्या पत्नी असतील ह्या देखील आपल्याला इथं दिसत आहेत. एकूण सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला आपल्याला आल्याचं पाहायला मिळत आहे. एकूण या अगोदर जर पाहायचं तर केंद्रीय मंत्री जे अमित शाह आहेत हे दाखल झालेले तेव्हा मुख्यमंत्री एकूणच प्रोटोकॉलच्या नियमाप्रमाणे मुख्यमंत्री हे आपल्याला इथं एकटेच दाखल झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. या अगोदर देखील आपण बघितलं आहे की मुख्यमंत्र्यांकडनं जेव्हा जेव्हा अमित शाह येतात तेव्हा ते उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि नंतर देखील मुख्यमंत्री हे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला आपल्याला येताना दिसतात. एकूण मोठ्या प्रमाणात अनेकांची श्रद्धा ही लालबागच्या राजावर आहे आणि त्यामुळेच अनेकदा आपण राजकारणी मंडळी असेल, अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, अनेक VIP असतील हे आपण इथं पाहत असतो. यंदा देखील जर पाहायचं तर अनंत अंबानी यांना सल्लागार पदी घेतल्यानंतर देखील अनंत अंबानी आपल्याला 2 ते 3 वेळा इथं येताना पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे एकूण मोठ्या प्रमाणात श्रद्धा ही आपल्याला लालबागच्या राजावर सगळ्या लोकांची, भक्तांची पाहायला मिळते आणि त्यामुळेच अनेक भक्तगण जे आहेत ते इथं आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळत असतात. त्याचपैकी मुख्यमंत्री देखील एक त्याच प्रकारे आपण इथे बघतोय की मुख्यमंत्री देखील दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री स्वतः लालबागची आरती आपल्याला करताना पाहायला मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला इथं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची पाहायला मिळते. अभिषेक,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब आता लालबाग राजाचं दर्शन घेत आहेत. त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि श्रीकांत शिंदेंचा मुलगा आणि मुख्यमंत्र्यांचा नातू देखील यावेळेला त्यांच्या समेत असल्याचं पाहायला मिळते. लालबाग राजाची आरती केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इतर मंडळांना भेटी देणार असल्याचं समजते. मुख्यमंत्र्यांचा पुढचा कार्यक्रम नेमका काय असेल? एकूण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला इतर जे मंडळ आहेत आजूबाजूचे लालबागच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे ते पाहायला मिळतात. आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडनं या भागामध्ये देखील जे बाप्पा आहेत सार्वजनिक गणेश मंडळ आहेत तिथं काही ठिकाणी भेटी जे आहेत ते देताना पाहायला मिळतील. सोबतच पाहायचं तर आज ठाण्यामध्ये देखील काही गणेश जे सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्यांना देखील मुख्यमंत्री आपल्याला भेट देत आरती असेल किंवा मग इतर काही गोष्टी असतील हे देखील आपल्याला करताना दिसणार. अभिषेक, जर म्हणायचं झालं तर अनेक राजकीय नेते असतील, अगदी केंद्रातल्या मंत्र्यांपासून ते या मुंबईतले नगरसेवक इथपर्यंत किंवा शाखाप्रमुखांपर्यंत अनेकांची श्रद्धा लालबागच्या राजावर असलेली आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळंच आणि एक भावनिक नातं या राजकीय नेते मंडळींचं देखील या लालबागच्या राजासोबत आहे. नक्कीच दीपक, एकूण आपण पाहिलेलं आहे, या अगोदर देखील पाहिलेलं आहे. आज जर पाहायचं तर मुख्यमंत्र्यांकडनं स्वतः एक हार जो आहे तो अर्पण करण्यात आलेला आहे. दरवर्षी मुख्यमंत्र्यांकडनं एक स्वतः हार जो आहे तो अर्पण करण्यात येत असतो. एकूण फक्त मुख्यमंत्रीच नव्हे तर इतर जे राजकीय नेते आहेत आपण त्यामध्ये गृहमंत्री अमित शाह असतील, आज सकाळी जर पाहायचं तर उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे देखील आज आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताना पाहायला मिळालेले होते. मंत्री शंभूराज देसाई असतील जे शिवसेनेचे नेते आहेत ते देखील इथं आलेले होते, त्यांच्याकडनं चिठ्ठी ठेवण्यात आली. अनेक जण हे आपल्याला नवस जे आहे ते लालबागच्या राजाला करताना पाहायला मिळत असतात. आणि त्यामुळे एकूण मोठ्या प्रमाणात एक आकर्षण म्हणा किंवा मग एक श्रद्धा म्हणा ही लालबागच्या राजावर आपल्याला अनेक VIP-ची पाहायला मिळते. आणि त्याचमुळे ही सगळी मंडळी जी आहेत ती अनेकदा आपल्याला या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताना पाहायला मिळत असतात. एकूण या यंदा जर पाहायचं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत शरद पवार हे देखील आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताना पाहायला मिळालेले होते. एकूण जेव्हा शरद पवार हे मुख्यमंत्री होते त्यावेळी ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताना दिसलेले होते. त्यानंतर कोविड काळामध्ये अनेक कामं जी आहेत ती लालबागच्या राजाच्या मंडळांकडनं करण्यात आलेली होती. आणि त्यामुळे गणपती जरी बसवला नसला तरीही जे काही समाज कामं आहेत ती मंडळाकडनं करण्यात येत होती. त्यामुळे ती तेव्हा देखील आपल्याला शरद पवार इथं दाखल झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे एकूण अनेक असे राजकारणासोबतच एक भावनिक नातं देखील आपल्याला या संपूर्ण लालबाग राजाच्या चरणी या सगळ्या राजकीय नेते मंडळींचं देखील पाहायला मिळतंय. अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.